अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या चौदर तळ्याच्या क्रांती भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा. तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा आवाज, स्वराज लाइव्ह न्यूज चॅनल. शिंदे सरकारला रायगड मधून घरचं आहेर. आमदार गोगवले समर्थक माणगाव नगराध्यक्षांनी केली शिंदे सरकारवर सडकून टीका. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले टीकेचे लक्ष. विरोधकांकडून टीकेचे लक्ष होणाऱ्या शिंदे सरकारला रायगड मधून घरचं आहेर मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उजवा हात असणाऱ्या आमदार भरत गोगावले यांचे समर्थक आणि माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली. माणगाव मध्ये महामार्गासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान पवार यांनी ही टीका केली आहे. लाडक्या बहिणीचा मुद्दा उपस्थित करीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उभे करणाऱ्या अजित पवारांचा आदर्श घ्यायचा असा बोचरा सवाल करीत ज्ञानदेव पवार यांनी शिंदे सरकारला थापाडे सरकार असे म्हटले आहे. अजित दादा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पवार यांनी टीकेचे लक्ष केले आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन शब्द फिरवला यांना खोटं बोलल्याशिवाय जमतच नाही असा उल्लेख करीत ज्ञानदेव पवार यांनी सरकारचा धिक्कार केलाय. या सरकारच्या नादाला लागू नका असा सल्ला पवार यांनी माणगावकरांना दिला आहे. परंतु या सरकारला योजना राबवण्यामध्ये आनंद आहे. मी सुरुवातीलाच यांना विनंती केली होती की मित्रांनो आपण उपोषणाला बसताय. या हायवेमध्ये गेले 5,500 लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला ठिकाणी मी धरतो. कारण याचा अर्थ म्हणजे मी एवढा हतबल आहे की जनता एवढी हतबल झालेली आहे. या सरकारवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांना अशी विनंती केली की 5,300 लोकसंख्या परंतु शासनाला कुठल्याही प्रकारे जाग येणार नाही. एक घेण्याच्या कात्रीचं सरकार आहे. झोपेचं सोंग केलेलं सरकार आहे. झोपलेल्याला जागा करता येतो परंतु झोपेचं सोंग केलेल्या कंबळ्यात जरी लाभ मारली तरी त्यांना जाग येत नाही. आणि म्हणून सोंग केलेलं सरकार आजूबाजूनी सैरावायला पडतंय. आमच्या लोणेऱ्यामध्ये येतात आणि हवाई मार्गाने ते निघून जातात. आमची मंत्री येते ती कालव्याच्या मार्गाने पळून जाते. आणि अशा जर का प्रकारे सरकार जर का राज्य करणार असेल तर या राज्य सरकारने खऱ्या अर्थानं आपले राजीनामे जनतेसमोर टाकले पाहिजेत. मी निश्चितपणे जनतेला आवाहन करेन की निवडणुका जवळच आलेल्या आहेत आणि आपल्याला जर का असा आपल्याला म्हणजे जनजीवन विस्कळीत करणारी माणसं असतील तर यांचे पहिल्यांदा विकेट गेल्या पाहिजेत. आणि म्हणून अशा कोणतंही सरकार असो, कोणत्याही पक्षाचा तो नेतृत्व असो, त्या सगळ्यांना गरीब असण्याचं काम जनतेने करावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो. गेले 6 दिवस आमचे कार्यकर्ते ताणेने आणि भुकेने भुकेलेले आहेत. परंतु मी त्यांनाही विनंती करतो. मी संघटनेचे सर्वांचे अध्यक्ष अजयजी यादव साहेब यांना विनंती करतो की शेवटी आपली सुद्धा माणसंच आहेत. त्यांच्या जीवाकडे आपण बघू शासनाला जरी तकत नसली तरी आपल्याला त्या आपल्या माणसांची जाणीव आहे. आणि म्हणून मी आपला विनंती करतो की हे आंदोलन आपण इथेच सोडवलं आणि जेणेकरून शेवटी जनता सुद्धा मोठा असं टाकेल की ज्यावेळेस अशा प्रकारचं वातावरण तयार असतं त्यावेळेस जनतेला सुद्धा असं वाटतं की काय घडेल आणि काय नाही. पोलीस साहेब सुद्धा चिंतेत आहेत की कुठे उद्रेक असा घडू नये, कुठं अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मी त्यांना शब्द दिला होता की शांततेमध्ये आमचा हा सगळा कार्यक्रम होईल. आणि म्हणून त्यांनीही जो सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या